काही अपेक्षा नव्हत्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला ह्या ठिकाणी पक्षानं दिले. एवढं पक्षानं दिल्यानंतर आपण कुठंतरी पक्षाशी पुन्हा प्रतारणा करणं हे मला तरी काय, मी एक वारकरी संप्रदायातला असल्यामुळं मला काही ते उचित वाटलं नाही. सोबत या म्हणणं त्यांचं साहजिक आहे, परंतु मी मूळ शिवसेनेसोबत आहे. शिंदे गेले, मंडलिक गेले, माने गेले, मावळचे आप्पाही गेले. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. मात्र चर्चा संजय जाधव यांची आहे. ते आजही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभेत. ते म्हणाले की एकनाथ शिंदेंचा मला फोन आला. शिंदे म्हणाले सोबत ये. मी स्पष्टपणे सांगितलं की हे शक्य होणार नाही. मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालोय. अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षानं दिलंय. एवढं पक्षानं दिल्यानंतर पक्षाशी प्रतारणा करणं हे माझ्या विचारात बसत नाही. 50-60 कोटींची जी काही ऑफर आहे मला माहीत नाही. शेवटी गाठोडं भरून कुणीच घेऊन जाणार नाही. त्यामुळे पैशासाठी पक्ष सोडणं मला पटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समेत घडवून आणावा. सामान्य शिवसैनिकाचं यात नुकसान होतंय असं त्यांनी सांगितलं. माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मी कधीही त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. राजकारणात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं त्यातून आम्हाला जशी वागणूक मिळायला हवी होती तशी मिळाली नाही. त्याची खंत मी बोलून दाखवली. सत्ता असून काय उपयोग असा सवाल कार्यकर्ते करायचे. संघर्ष जिथे उभा राहील तिथे करू, पण त्यासाठी पक्ष सोडणं हा पर्याय नाही असं मी त्यांना म्हणालो, असं संजय जाधव म्हणालेत.